गाय मी तृप्ती आपले युट्यूब चॅनल तृप्तींग मिरल ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते आजची रेसिपी आहे ती म्हणजे नगेट्स पुलाव पहा नगेट्स पुलावसाठी लागणारं साहित्य सांगते इथे तमालपत्र घेतलं आहे गोडा काळा मसाला घेतला आहे तसेच टॅमॅटो कसुरी मेथी आणि इथे एक ताकात मी भिजत ठेवले आहे ते म्हणजे बासमती तांदूळ आणि हो गाईज आपल्याला लागणार आहे लवू आणि मिरी तर गाईज पहा इथे नगेट्स घेतले आहे तुम्हाला जर नगेट्सची जर रेसिपी पाहायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी हे नगेट्स तुम्हाला करून दाखवेन तर गाईस पहा कुकर ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये ज्या तेलामध्ये ते, ज्या तेलामध्ये मी नगेट्स तळले आहेत त्याच तेला तेच तेल घेतलं आहे पुलावसाठी कुकरमध्ये तेल घातलं आहे एक ते दीड चमचा तेल घातलं आहे तसेच जिरं काळी मिरी तमालपत्र घातलं आणि छान असं तडतडून द्यायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला हे आप सर्व मसाले आता घालणार आहे ते आपण कसुरी मेथी थोडीशी आता कूस करून अशी कसुरी मेथी घालायची आहे आणि टॅमॅटो घालायचे आहेत गोडा काळा मसाला घालायचा आहे आणि हो गाईस आपल्याला क ह्याच्यामध्ये एक सिक्रेट असा मसाला घालायचा आहे तो म्हणजे तृप्ती कुकिंग होममेड मसाला हा मसाला घातला की अगदी अप्रतिम अशी पुलाव होणार आहे पहा गोडा काळा मसाला मी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही घातलं तरी चालेल तृप्ती कुकिंग होममेड मसाल्याची रेसिपी मी आधीच के अपलोड केलेली आहे आपले यूट्यूब चॅनल तृप्ती वेग ब्लॉगवरती जाऊन तिथे तुम्ही पाहू शकता गाईज पहा छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे एकत्र एक हा मसाला परतून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येकाचा अरोमा हा एकमेकांना लागू शकेल पहा अर्धा चमचा तृप्ती कुकिंग होम मेड मसाला घातला आहे पहा गाईज मस्त असा हा मसाला परतून घ्यायचा आहे ह्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे हे नगेट्स घालायचे आहेत नगेट्स घालून हा पुलाव केला ना आहा हा अगदी अप्रतिम असा हा पुलाव लागतो पहा हा पुलाव तुम्ही ये ना दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा रायत्यासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त असा हा पुलाव लागतो पहा गाईज आता हे मी नगेट्स घातले आहे त्यामध्ये आता नगेट्स घालून छान असं मस्त असं परतून घ्यायचं आहे पहा छान असं परतून घेतला आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमच्याभर आपण हे घालायचं आहे काय त्याला म्हणतात दही घालायचं आहे दह्यानी अगदी अप्रतिम अशी चव येते पहा सुंदर असं स्ट्रेक्चर येते जे मलई असं मलईसारखं असं स्ट्रेक्चर येतं ह्याला छान असं परतून घेतलेले आहेत हे नगेट मसाल्यामध्ये छान असे आता आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे ताकामध्ये भिजवलेले तांदूळ हे मी बासमती तांदूळ घेतले आहेत अख्खे बासमती तांदूळ घेतले तुम्हाला हवं असेल तर बासमती तुकडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता बासमती राईस असतो ना तो अख्खा तो वापरला आहे मी इथे यूज केला आहे पहा अगदी मोकळा असा हा पुलाव होतो पहा गाईज आता छान असं परतून घेतलेला आहे हा पुलाव आपण आता त्यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे पाण्यात पाणी अगदी थोडंसंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे पाणी कारण आपले नगेट्स हे आपण तळून घेतलेले आहेत आ, ते शिजण्याचं प्र प्रश्नच येत नाही फक्त तांदूळ शिजण्यापुरतेच म्हणजे तांदूळ शिजण्यापुरतेच आपल्याला पाणी घालायचं आहे पहा थोडंसं मीठ घातलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे थोडंशी लाल तिखट घालायचं आहे हिंग घालायचे आहे बास एवढेच पदार्थ घालायचे आहेत आपल्याला आणि कुकरला झाकण लावून फक्त एक शिट्टी येऊन द्यायची आहे एक शिट्टी आली की कुकर ब गॅस बंद करून बंद करून कुकर गार झाला की तो ओपन करायचा आहे पहा काहीच आपण याच्यामध्ये पाणी फक्त किती वापरलं आहे जे आपण ताकात थोडंसं भिज एक वाटी ताकामध्ये मी तीन मुठ मुठीचं मा प्रमाण घेतलं आहे तांदुळाचं तीन मूठ ताक तीन मूठ तांदुळामध्ये मी एक वाटी ताक यूज केला आहे पहा आता थोडंसं अजून पाणी घातलं म्हणजे तुम्हाला हा पुलाव करण्यासाठी तांदूळ धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक वाटी ताक यूज करायचा आहे ताकात फक्त दहा मिनटं हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला पुलाव करायचा आहे पहा गाईज आता आपलं ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर किती यूज केला आहे टोटल फक्त दोन वाटी पाणी यूज केलं आहे जास्त यूज केलेलं नाही पहा कुकरचं झाकण लावलं आहे शिट्टे होऊन दिली एक शिट्टी होऊन दिली कुकर गार झाला आहे आता आपला हा पुलाव अगदी अमेझिंग असा मस्त झालेला आहे पा ह्याचा अरोमा तर इतका सुंदर झाला येतोय ना खूप छान असा अमेझिंग असा अरोमा येतोय तमालपत्र तुम्ही आता साईडला काढून ठेवलं तरी चालेल नो प्रॉब्लेम अगदी मो मोकळा फडफडीत आभात झालेला आहे पुलाव झालेला आहे सुंदर असा पुलाव झालेला आहे कसं त तमालपत्रेचं आता काम झालेलं आहे तसा अरोमा लागून गेलेला आहे भाताला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नाही ठेवलं तमलपत्र तरी चालेल पहा सुंदर असा मोकळा करून घ्यायचा आहे हा भात आता आणि त्याच्यावरती दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे आपलं प्लेट ठेवायची आहे दहा मिनटांनी त्याच्यानंतर हे सर्व करायचं आहे पहा गाईच हा पुलाव मी सर्व केला आहे खाण्यासाठी हा असा जरी खाल्ला ना तुम्ही तरी अमेझिंग असा लागतो पहा हा नगेट्स पुलाव तुम्ही एकदा पुलाव हा करून पहा खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा नगेट्स पुलाव तुम्हाला कसा वाटला ते गाईज जर तुम्हाला माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्तिंग मिरर ब्लॉगला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायलाही मिळेल आणि शिकायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे आणि हो गाईज ज्यांनी आधी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे बाय बाय उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत